वापरण्यामुळे आणि जास्तीचं न्यूट्रिशन वापरल्यामुळे काही वाढ जास्त होत असते. तर फुलोरा अवस्था म्हणजे कळी अवस्थेला जर आपण लिओसिन सारख्या ग्रोथ रिटार्डनची जर फवारणी घेतली तर काही प्रमाणात आपण बऱ्यापैकी त्या काही वाढीवर नियंत्रण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण लिओसिन ची जी फवारणी जी आहे तर ह्या लिओसिनची फवारणी हरभरा पिकामध्ये जरी शिफारसीमध्ये नसेल तरी सुद्धा लिओसिनची फवारणी घेऊ शकतो. आणि हे जे आपण तुषारने पाणी देतो हा त्याचा हरभरा पिकावर दुष्परिणाम म्हणजे बऱ्याच जणांचं आता मतात वेगवेगळे मत आहेत. फ्लावरिंगच्या 5% फ्लावरच्या अगोदर पाणी द्या. काही जणांचं मत आहे पूर्ण फ्लावरिंग सेटिंग झाल्यास पाणी द्या. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ऐकलंय पाणी देण्याची जी आपली हरभऱ्याची पद्धत आहे 5% फुलोरा निघाल्यास द्यायचं की पूर्ण फुलं असताना एखादा जर गरज पडली आता वातावरणात कसं राहतंय त्याच्यानुसार. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ह्याच्यावर संशोधन झालेले की हरभरा पिकामध्ये स्प्रिंकलरनं पाणी देत असताना जस्ट फुलोरा चालू झालाय ह्याच्या या पिकामध्ये 5% फुलोरा किंवा कळी दिसायला थोडी कुठंतरी चालू झालेली आहे या अवस्थेला जर आपण स्प्रिंकलर पद्धतीने पाणी दिलं तर फुलावर किंवा फुलगळीवर कुठलाही परिणाम होत नाही. आणि एकदा जर आपण फुलोरा अवस्था चालू होण्याच्या अगोदर स्प्रिंकलर पद्धतीने पाणी दिलं तर फुल फुलोऱ्यामध्ये पाणी देण्याची गरज पडत नाही. आणि पूर्ण फुलोरा आल्यानंतर जर त्या अवस्थेमध्ये पाणी जर दिलं तर नक्कीच त्याचा फुलगळीवर काही प्रमाणात परिणाम होतो. म्हणून 5% फुलोरा अवस्था किंवा फुलोरा चालू होण्याच्या जस्ट अगोदर स्प्रिंकलर पद्धतीने पाणी द्यावं. आणि स्प्रिंकलरनं पाणी दिल्यामुळे उत्पन्नामध्ये कुठल्याच प्रकारची घट येत नाही. उलट स्प्रिंकलर पद्धतीने पाणी दिल्यामुळे 15-20% उत्पन्नात वाढ होत असल्याचे निष्कर्ष काही महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधनामधून पुढे आलेले आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. हो.